कोपरगाव येथे गांधीनगर भागातील अत्याचार झालेल्या मतिमंद मुलीच्या कुटुंबियांची शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पीडित कुटुंबांनीही आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी खासदारांकडे केली. सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं खासदार लोखंडे यांनी सांगितलं. तसेच गांधीनगर सारख्या गजबजलेल्या भागात गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस चौकी उभारण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, मेहमूद सय्यद, अस्लम शेख, शिवाजी ठाकरे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, प्रकाश शेळके, प्रकाश जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्याचा सर्वांनी आपण निषेध केलेला आहे आणि असा बलात्कार कधी कोणत्याही समाजावर होऊ नये अशी आपण सर्वांनी दक्षता घेतलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्टाफ कमी, पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्टाफ कमी असल्यामुळे ह्या भागामध्ये दाट वस्ती आहे आणि सर्वसाधारण लोकांना ते पोलीस चौकी झाली पाहिजे. म्हणून मी SP साहेबांना आणि गृहमंत्र्यांना मी उद्या बोलेलच, परंतु मी अधिकाऱ्यांना आजच सांगेन जागा उपलब्ध करून द्या. खासदार निधीतून आपण बीट बनवण्यासाठी तातडीने मदत करून या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त करून इथे कंट्रोल राहील. जे दादागिरी करणारे, दहशत करणारे त्याच्यावर कंट्रोल बसेल आणि ह्या मुलीची सखोल चौकशी करून कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस कशी इम्प्लिमेंट होईल माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या भेटून त्या फास्ट ट्रॅक कोर्टावर ही स्ट्रॅक कोर्टावर चालून तातडीने आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही खासदार म्हणून माझी देखील भूमिका आहे. आणि आपण सर्वांनी शांततेने ते विषय हाताळल्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सर्वांचा आभार व्यक्त करून अशी घटना होऊ नये म्हणून पुढे दाक्षता घेऊन आणि घटना करणाऱ्यांना कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टाने त्या ठिकाणी चालावा आणि सर्व आरोपींना शिक्षा होईल ही दक्षता मी शासनाकडे देखील मांडेन. आणि मी PI साहेबांना सांगेन की आपण चौकीसाठी आता जागा नियुक्ती करा, SP कडून आपण त्याला मान्यता घेऊ. या ठिकाणी जो दाट वस्तीमध्ये जे पोलिसांना यायला जायला अडचण होती तो खासदार निधीतून मी तातडीने तो फंड वायलट करू. तर माजी नगराध्यक्ष झावरे यांनी सदर घटनेला कोणीही धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन करत शांतता राखण्याचं आवाहन केलं. परवा दिवशी माणूस गेला काळी वाचणारी घटना या कोपरगाव शहरात घडली. एका गतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केले, त्याचे पडसाद पूर्ण गावात उमटले. हळहळ व्यक्त करणारी ही घटना होती. ज्या मुलीला काही समजत नाही, जिचे हालचाल मंदावलेली आहे, अशा मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमार्फत शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या घटनेला कोणी धार्मिक रंग देऊ नये, कारण वासनंद आणि लोभी माणसाला जात धर्म काहीच नसतो, त्याला फक्त त्याचं कामावर काहीच असतं. त्याच्यामुळे अशा लोकांमुळे आपली जाती असं लोकं बिघडून देऊ नये, शांतता व सुव्यवस्था सर्वांनी राखून सरकारला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून इतर आरोपीसुद्धा ताबडतोब पकडले जातील आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आणि आपल्या कोपरगावच्या परंपरेप्रमाणे आपला धार्मिक सलोकाटिकल असं वातावरण सर्व समाजातील नेत्यांनी निर्माण केलं पाहिजे आणि सगळ्या युवकांना समजून पण सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दोन शब्द संपवतो.